महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी ऋतुजा. मिरजेतील प्रभाग क्रमांक 5 मधील सहारा कॉलनीतील 3 सख्या भावांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. कोरोनातून सावरणाऱ्या लोकांना आता डेंग्यू आजाराची भीती निर्माण झाली आहे. मिरजेतील प्रभाग क्रमांक 5 मधील सहारा कॉलनीतील 3 सख्या भावांना डेंग्यूची लागण झाली आहे. कोरोनातून सावरणाऱ्या लोकांना आता डेंग्यू आजाराचीही भीती वाटायला लागलेली आहे. मिरजेतील शास्त्री चौक येथे प्रभाग क्रमांक 5 मधील सहारा कॉलनी परिसरात राहणाऱ्या फिरोज गाणी सौदागर यांच्या ताहिर सौदागर वय 20, तलहा सौदागर वय 18 आणि बिलाल सौदागर वय 16 या तिन्ही मुलांना डेंग्यू आजाराची लागण झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचारही सुरू आहेत. फिरोज सौदागर हे मजुरी करतात. या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका आणि नगरसेवकांचे या भागात दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेला वारंवार तक्रार करून पण प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे. सौदागर यांच्या घरातील 3 मुलांना डेंग्यू आजाराची लागण झाल्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. सध्या सर्वत्र कोरोना आजाराची भीती असताना मिरजेत डेंग्यू आजाराला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महापालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातून होत आहे. फिरोज गणी सौदागर राहणार सहारा कॉलनी घाट रस्ता शास्त्री चौक मिरज. माझ्या घरात माझी 3 मुलं डेंग्यूची लागण झालेली आहे. कारण माझ्या बाजूचं जे प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये 18 खड्डे पडलेले आहेत, खणलेले आहेत. ते गेली 2 वर्षे तसंच आहे, ते मुजवलेले नाही. मी साधं लिखित अर्ज एक नगरपालिकेला दिला होता, त्याचा पोच पण घेतला होता, तरी नगरपालिकेनं याची काही दखल घेतलेली नाही. आणि इथली जे नगरसेवक आहेत तेसुद्धा इथं फिरकत नाही, त्यांना काही आमच्या जीवाची काळजी नाही. ते सेवक म्हणून नावासाठी आहेत, काही त्यांचं त्यांनी आम्हाला हे करत नाही, लक्ष देत नाही. आणि ह्या खड्ड्यामुळं, हे दुर्गंधीमुळं, इथल्या घाणीच्या साम्राज्यामुळं लोकांना जीवाचा धोका आहे. माझी आता 3 मुलं डेंग्यूची लागण होऊन डॉक्टर SS वाघमध्ये ॲडमिट आहेत. आणि मी कडकडीची विनंती करतो आयुक्तांना की लवकर लक्ष देऊन लोकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा. आणि त्या इथे असणारी जी जे असली पॉईंट आहेत, जे लोकांच्या जीवाशी धोका होईल असं निर्माण होईल असं, त्याची विल्हेवाट लावावी. आणि त्या मालकांना नोटिसी काढून त्यांचे प्लॉट जे घाणीडे कचरा करून टाकलेले आहेत कुंडी, ते स्वच्छ करून घ्यावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे. आणि मी CNU चा आभारी आहे की त्यांनी ही दखल घेऊन माझ्यापर्यंत पोहोचून मला हे माझी मनातली जी गोष्ट आहे ते सांगण्याचा एक त्यांनी मला मौका दिला.